लग्नात 6 तोळे ऐवजी 5.5 तोळे दिल्याने महिलेचा मारहाण करून चटके देऊन अमानस छळ केल्याची घटना समोर आलेली आहे. शेजारच्यांच्या सतर्कतेमुळे महिलेच्या माहेरी फोन केला आणि हे प्रकरण उघडकीस आलेले आहे. भूमिका प्रीतम पवार वय 23 यांचे पती प्रीतम शांतीलाल पवार यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नात 6 तोळे सोने ठरले असताना मुलीच्या वडिलांकडून 5.5 तोळे देण्यात आले होते. या कारणावरून पती प्रीतम शांतीलाल पवार, सासू जिजाबाई शांतीलाल पवार आणि ननद पल्लवी शांतीलाल पवार राहणार अंबिकानगर कल्याण पश्चिम, प्रियंका सुनील राठोड राहणार औरंगाबाद यांनी संगमत करून तुझ्या लग्नात सोने कमी दिले, कामावरून मारहाण, चटके, उपाशी ठेवणे, घरात दबाव असणे, फोन वापरण्यास बंद, बाहेर जाऊ नये म्हणून तोंडात चटणी बुकटी त्याचबरोबर कपडा बोळा टाकून इत्यादी प्रकारचा अमानुष छळ केल्याची ही घटना. पीडित महिलेच्या छोट्या बालकास घेऊन हे पूर्ण कुटुंब पसार झालेले आहे. या प्रकरणी नवरा, सासू आणि ननद यांच्यावर भा.द.वी. हुंडाबळी कायद्यानुसार मारहाण आणि छळवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परिसरातील सर्व स्तरातून महिलांकडून निषेध व्यक्त होत आहे. आरोपीला लवकर अटक करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे. लहान बालकास पीडित आईच्या स्वाधीन करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येते. माझं नाव भूमिका प्रीतम पवार. लग्नाला 3 वर्ष झाले. तीन महिने जरा तू चांगलं ठेवले मला. मग सासू दोन्ही नळद आणि नवरा मला खूप त्रास द्यायचं. मी शेण का केली, माझं भाऊ तर बिर्ला कॉलेजला होतं, मी त्याच्यामुळे शेण केली. मग त्याला मला धमकी दिलं होतं, जर तू सांगितलं तुझ्या भावाला मारून टाकेल मी काय. त्याच्यामुळे मी आईवडिलांना सांगितलं नाही. मला माझी अपेक्षा अशी आहे की मला माझं बाळ भेटलं पाहिजे, त्यांना पोलिसांनी लवकर लवकर अटक झाली पाहिजे, त्यांनी शिक्षा झाली पाहिजे. ते जेलमध्ये जेलामधून बाहेर निघायचा प्रयत्न नाही. सुभाष शेंडगे, झुमॉन न्यूज, कल्याण.